काय सांगाल तुम्ही, खरंच भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये? एकही पैशाचा भ्रष्टाचार केलेला नाही, एकही पैशाचा भ्रष्टाचार नाही, त्यांनी पुरावा देऊ द्या मला। मंदिराची जागा, अच्छा ही जागा मंदिराची आहे, आणि इथं तुम्ही भाड्यानं राहता का अतिक्रमण केले? भाड्याने राहतो, दिलं नाही बघा, दादानीच आम्हाला उलट सहकार्य केले, अंधारात बसलेले लाईटी दिली त्या, असं दादाने आमच्याकडून काही पैसे भरले नाही, म्हणजे घेतले नाही काय ना, आम्ही भरताव नाही होते रात देत होत, पण मसन वाटतला जागा सुद्धा आम्हाला दिलं नाही। त्या पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गरीबाची माणसं कष्ट करून उदास करते का, कुठे राहायचं लेकरा बाळाने, कुठे राहायचं म्हातारी कुत्री माणसं, कुठे राहायचं सांगा मला। आज आम्ही कष्टाचं पाणी करून बांधलेलं आहे, आज आम्ही गाव ठेवायचे कधी नाव तुम्ही ठेवलेलं आहे लोकांनी, आम्ही कष्टानं करून खात बाई। नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे, मी हुकमत मुलानी। मी आज लातूर तालुक्यामध्ये मुरुड शहरामध्ये परत आलेलो आहे। काल मी याच शहरामधली एक बातमी दाखवली होती तुम्हाला, मुरुड या ठिकाणचं जे मुरुडेश्वरचं जे मंदिर आहे, त्या मंदिराची 42 एकर 39 गुंठे जागा ही अतिक्रमित झालेली आहे। त्या जागेवर अतिक्रमण केलं आहे आणि ती जागा मुरुडेश्वर मंदिराची आहे। ती जागा अतिक्रमण हटवावं त्या जागेवरील ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे, त्या लोकांचे घरं काढावे म्हणून या ठिकाणचे जे विष्णू गुठे आणि विष्णू नाडे या दोघांनी सलग 4 दिवस उपोषण केलं होतं। काल 4th दिवशी उपोषण सोडलं आहे, मी तुम्हाला त्यांची बाजू दाखवली होती, नेमकं उपोषण कशामुळे केलं आहे आणि काय त्यांच्या मागण्या होत्या मी तुम्हाला त्यांची पण मुलाखत दाखवली। मात्र दुसरी या प्रकरणाची बाजू म्हणजे आज जे काही त्या मुरुडेश्वर मंदिराचं जे ट्रस्ट आहे, ट्रस्टचे जे लोक आहेत किंवा पदाधिकारी आहेत किंवा ज्या काल जे उपोषणकर्ते होते, त्या उपोषणकर्त्यांनी करण पुदाले यांच्यावर आरोप केले। करण पुदाले यांनी या जे जमीन आहे 42 एकर 39 गुंठे या जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी त्या लोकांकडून पैसे वसूल केले आणि काही वेगवेगळे आरोप केले, मी तुम्हाला त्यांचं दाखवलेली आहे प्रतिक्रिया कालच्या उपोषणकर्त्याची। मात्र आज नेमकं जे ट्रस्टचे लोक आहेत काय दुसरी बाजू दाखवणंसुद्धा गरजेचं असते, म्हणून मी आज परत दुसऱ्या दिवशी मुरुड गावामध्ये आलेलो आहे। आपण आता या ठिकाणचं जे मुरुडेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं जाऊयात। आता आपण मुरुड शहरामध्ये आहेत, आता छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकामध्ये आहे मी आता, आणि इथून आता आपण मुरुडेश्वर मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊया आणि तिथं जे ट्रस्टचे लोक आहेत, करण पोदले आहेत किंवा त्यांचे जे इतर सहकारी आहेत, त्यांची मी तुम्हाला तिथं प्रतिक्रिया दाखवणार। त्या ठिकाणी जाऊ आपण, त्यांची मुलाखत घेऊया आणि हे दोन्ही बाजू झाल्यानंतर तिसरी बाजू म्हणजे महत्त्वाची बाजू, ज्या ठिकाणी मुरुडेश्वर मंदिराची जी जागा आहे त्या जागेवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांची काय परिस्थिती सध्या, नेमकं कसे घरं घातले त्यांनी, आणि त्या लोकांची पण प्रतिक्रिया घेणं महत्त्वाचं आहे। आपण आज या ठिकाणी दोन ठिकाणी जाऊया, आता दुसरी बाजू ऐकून घेण्यासाठी आपण चला थेट आता मुरुडेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी जाऊया। चला आता आपण मुरुडेश्वरचं जे मंदिर आहे मुरुड गावामध्ये, लातूर तालुक्यातील मुरुड गाव आणि मुरुड गावामध्ये जे मुरुडेश्वरचं मंदिर आहे, ज्या मंदिराची जी जागा आहे त्या जागेचा जो वाद पेटलेला आहे, त्या ठिकाणची जी जागा आहे त्या जागेचे जे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते करण पुदाले आहेत। तुम्ही अध्यक्ष आहात ट्रस्टचे? हो। नाव काय तुमचं? करण माणिकराव पुदाले। अच्छा, बघा हे करण माणिकराव पुदाले यांचं नाव आहे, हे अध्यक्ष आहेत आणि यांच्या विरोधात 4 दिवस मुरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या गावचे विष्णू नाडे आणि विष्णू गुटे या दोघांनी मुरुड शहरामध्ये 4 दिवस उपोषण केलं, आणि त्या उपोषणामध्ये ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडलं मी त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया दाखवली, त्यावेळेस त्यांनी आपल्याला करणदादा पोदाले यांच्यावर आरोप केले। तुमच्यावर काल या ठिकाणी जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणकर्त्याने तुमच्यावर खूप काय गंभीर आरोप केले की सुरुवातीला तुम्ही जी जागा आहे 42 एकर 39 गुंठे ह्या मुरुडेश्वर मंदिराची जागा, हेच मंदिर आणि या मंदिराची ती ट्रस्टची जागा आहे, आणि तुम्ही स्वतः स्वयंघोषित ट्रस्टी आहात, तुम्ही ट्रस्ट नाहीत, तर ट्रस्टचे लोक काही डेथ झालेले आहेत, मयत झालेले आहेत, असे काही खूप वेगवेगळे तुम्ही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, काय सांगाल तुम्ही, खराच भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये? एकही पैशाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि धर्मदाय आयुक्ताकडे चेंज रिपोर्ट चालू आहे आणि जॉईंट चॅरिटी कमिशनर प्लस चॅरिटी कमिशनरने मला या नासाचे चेअरमन म्हणून दिलेलं पत्र आहे, मी तुम्हाला ते दाखवू शकतो, म्हणजे आता पुरावा नाही सोबत पण हा। अच्छा, त्या ठिकाणी लोक आहेत आता राहिला, कसं वास्तव्य केलं त्यांनी, तुम्हाला अधिकार आहेत का ते कुठं त्या लोकांना? ते हे सगळे गावकरी तिथं अतिक्रमण करणार होते। कोणते गावकरी? आमचे प्रकाश नामदेव लाडे म्हणून आहे, त्यांनी एका दिवशी 43 करोड फक्की मारून दिली, वाटप केली, पेपरला बातमी आहे आणि तो पेपर बी आहे लोकमत माझ्याकडं, आणि ते गावातल्या त्या जुन्या एका माजी सरपंचाने सांगितलं की ट्रस्टची पावती असल्यास तुम्ही तिथं कुणी जाऊ नका, लोकां गावातले ते काय ते हे दुकानातल्या सगळ्या फक्की संपल्या, गरिबांच्या घरातले पिठं संपले, त्याच्यानंतर काही गरीब आहे तर साड्या टाकल्या,
आणि इकडून लावून दिले जवळ जागा वाटप करले जवळजवळ असं सुद्धा इतिहास घडलेला आहे. त्याचं पेपर माझ्याकडे आहे सर कात्रज. ती तुमच्यावर आरोप करते त्याबद्दल काय काय म्हणतात? एक त्याने आता आरोप केला एक तर पैशाचा पुरावा द्या की बरोबर मला मान्य आहे. हे सगळे म्हणजे तोंडीपास गाव आहे, कुणालाच कायद्याचं ज्ञान नाही आणि ओगीच खोटे आरोप करतात. म्हणजे तुम्ही तुमच्यावर जे आरोप केले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये असं म्हणतात? एकही पैशाचा भ्रष्टाचार नाही. त्यांनी पुरावा देऊ द्या मला. मी ज्यांच्या गरीबाचे पैसे घेतले अगोदर ते तिथल्या डेव्हलपसाठी 5,000 रुपये घेतले, त्यांना पावती दिली आणि नंतर वर्षाला 25 रुपये ब्रासलं भाडायचं राहणार लोकांना. तर 20x20 जागा दिली, एक जनरल एक साईज सांगतो त्याला 1200 रुपये वर्षाला भाड आहे. ते लोक भरतात आणि राहतात. काही जायचे त्या परिस्थितीमुळे भरायचे राहिले थोडे पैसे. ट्रस्टचे अध्यक्ष अधिकृत आहेत? हां अधिकृत. हो ते तर म्हणतात की अध्यक्ष तुम्ही अधिकृत नाही. बोलू दे की आरोप आहे त्याचे, त्याला काय झालं. आता धर्माचं जॉईंट चॅरिटी कमिशनर आणि चॅरिटी कमिशनरचं मी पत्र तुम्हाला मी थोडा वेळ येईल पुरावा बोलूया देतो तुम्हाला. हो आता ते तुमचं काय आता ते लोक ज्या ठिकाणी किती लोक आहेत तिथे राहणार आहेत? 1150 भाडेकरू आहेत. 1150 लोकांनी घर घातलेत? नाही सगळे घरं नाहीत, काही दुकान आहेत, काही गोडाऊन आहेत. बरं त्या ठिकाणी काही लोकांनी पक्के घरं बांधलेत असं त्यांचा आरोप? लोकांनी कुणीच घर बांधलं नाही. हे सगळं बांधकाम आहे ते ट्रस्टचं आहे, त्यांना अधिकृत कुणालाही काही दिलेलं नाही. 11 महिने जे करार आहेत त्यांचे आणि आता अलीकडे आम्हाला ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या पुस्तकात 3 वर्षाचा अधिकार आहे, त्याप्रमाणे मी 3 वर्षाचे करार काही जणांना रजिस्टरसुद्धा भाडे करार करून दिलेत. आता तुमच्यावर आरोप केलेत मग तुमचं काय पाऊल, पुढचं पाऊल काय असणार? लोकशाही आहे ना, आरोप करायला कोणी बी काही आरोप करू द्या, माझ्या विरुद्ध पुरावा देऊ द्या एक पैशाचाही. तो मला मान्य आहे, तो न्यायालयाचं शिक्षा भोगायला तयार आहे. आता त्या ठिकाणी जे लोक राहिलेले आहेत जर अतिक्रमण हटवलं, हटवणार का ते अतिक्रमण? हटवायचं काय संबंध आहे? ट्रस्टचे भाडेकरू आहेत, त्यांना तेच कळणार. आणि अतिक्रमणाला रंग नसतो सर, की हे लाल अतिक्रमण आहे, हे हिरवा आहे, पांढरा आहे, काळा आहे. अतिक्रमण म्हणजे सगळंच. हे आमच्या पूर्वजांनी दिलेले अतिक्रमण सोडून आता कर्णपोद्याचं काळाची वाटप झाले थोडं, ते काढायचे. अरे हे कसं होतं आहे? अतिक्रमण म्हणल्यावर त्याला कलर आहे का? एका कडकडून 43 सगळंच काढावं लागणार. हे आमचं म्हणणं आहे. ते काय नाही, ते हे राजकीय होतो ह्याच्या पाठीमागं आणि मी कुठंच काही सापडत नाही, पण करतात आरोप खोटे. तुमच्यासोबत किती लोक आहेत आता ट्रस्टमध्ये? 9 बोर्ड आहे. एक आमचा सेक्रेटरी जुना एक्सपायर झाला आहे, नवीन निवड केली महेश कलशीची. 9 ट्रस्टचं बोर्ड आहे. ते वरच्यावर एक्सपायर झाल्यावरती प्रोसिजर आहे ना, ठराव करून आम्ही धर्मदाला चेंज करून. अगोदरची जागा इथं कुठं वाटप केली म्हणताय ना कोणी केली काय? तो विषय काय कोणता? नाही 73 ट्रस्ट आहे, 73 ट्रस्ट आहे सर आणि 73 वाटलेले आहे. थांबगाव की 73 ट्रस्ट आहे आणि ते वाटप आहे. अगोदरच्या मी आलो आता 8-9 अध्यक्ष झालो, 2008-9 मी अध्यक्ष झालो. तुमच्या अगोदर किती जमीन वाटप केली आहे? 30 जमीन अगोदर वाटप केली आहे. तुमच्या अगोदर? हां अगोदर. कोणाला वाटली ती? वडर वस्ती तिथं बसविली, 4-5 वडर वस्ती आहे. पेट्रोल पंप 90 ब्रास आहे. त्याच्यानंतर दवाखान्याचे क्वार्टर 1.5 आहेत. जिल्हा मार्केटिंगचं गोडाऊन बांधले, तहसीलचं गोडाऊन बांधले, दुसरे गोडाऊन बांधलेत. म्हणजे सर्व जागा ह्या मुरुडेश्वर मंदिराची? मंदिरची 17 हेक्टर 40 आहे. आता तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणता, मग तुम्ही काय केलं मग त्याच्यावर तुमच्या पूर्वीच्या ह्याच्यावर? त्याच्यात न्यायालयात गेलो होतो आम्ही, ते वडरवस्तीच्या विरुद्ध न्यायालयात गेलो होतो. पण न्यायालयामध्ये आमचा तो ते मालकी सिद्ध करू शकले नाहीत वडरवस्ती. पण ते पिरियड गेल्यामुळं 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला म्हणून न्यायालयानं आमचं पेंडिंग ठेवलं प्रकरण. बरं आता ह्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये तुम्हाला दोषी ठरवतात, तुमची चर्चा आहे की तुम्ही भ्रष्टाचार केला, अपहार केला. तुमचं मुरुडकरांना काय आव्हान आहे की काय आव्हान असेल किंवा तुमच्यावर जे आरोप होते त्याबद्दल काय सांगाल की तुमच्यावर जे आरोप आहेत ते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मुरुडवासियांना? सगळे बेलबुडाचे खोटे आरोप आहेत, पुरावा देऊ द्या. नेमकं कारण काय त्यांचं तुमच्यावर आरोप करणं? राजकीय हेतू आहे पाठीमागे, दुसरं काहीच काय. मी एक कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्या व्यसनी नाही, साधा सरळ मनुष्य आहे. आता देना बँकेत म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये माझे मुरुडेश्वरचे 14 वेळेला मी सर हायकोर्टात जाऊन आलो. ह्या 2 वाद आहेत. एक बचाटे घर आहे, इथं गुरुवाचं घर आहे काय, त्यांनी आमच्याकडं 2000 आमच्या विरुद्ध न्यायालयात गेले की ही जमीन आमची आहे गुरुवाची, मुरुडेश्वरची नाही म्हणून. तर तालुका जिल्हा हायकोर्ट निकाल लागले. त्याच्यानंतर त्या गुरुवाचे 2 मुलं उपसंचालक औरंगाबादला आमच्या विरोधात मालकीबद्दल न्यायालयात गेले. ते न्यायालयाचा बी तो निकाल लागला आमच्यासारखा. त्याच्यानंतर त्यांनी ते येऊन डिस्ट्रिक्टला हे केलं, आव्हान दिलं, तर डिस्ट्रिक्टचाही निकाल आमच्यासारखा लागला. सगळे निकाल आमच्यासारखे लागले ट्रस्टचे औरंगाबाद हायकोर्टाकडे. मालकीचे वाद पुन्हा लोकांना तुम्ही अतिक्रमण केलेलं नाही त्या लोकांनी? वाटप केले भाडे, अतिक्रमण केलेलं नाही त्या लोकांनी. आणि आता जर समजा तुम्ही भाडे तत्वावर दिलेली आहे, हे तर म्हणतात अतिक्रमण केलंय. म्हणून हे जुने अतिक्रमण, त्यांना त्यांचंच कळलं नाही. ते त्यांनीच केलेले अतिक्रमण, त्यांनीच केलेले भ्रष्टाचार ह्या ट्रस्टमध्ये.
आता जे उपोषण बसला त्याच्या आजोबानं 9,000 रुपयाचा अपहार केलाय. किती किती? 9,000 रुपयाचा. माझ्याकडे आता कॉपी आहे, 10 मिनिटात तुम्हाला दाखवतो मी. धर्मादा आयुक्तांनी दोघ जण बसले होते, त्यापैकी कोणी? हे नाडेच होते पोर. आणि ते जॉईंट चॅरिटी कमिशनर धर्मादा आयुक्ताचे जे 5 जिल्ह्याचं कोर्ट आहे त्यांनी आदेश दिला आहे ह्याच्याकडून हे वसूल करा 1,000 रुपयाला कॉस्ट लावा. पुढं काय आता निर्णय काय तुमचा? पुढं काय नाही, हे रुटीन चालू आहे. किंवा धर्मादाय आयुक्त आम्हाला जे आदेश देतील. आणखीन कोणी जर जागा तुम्हाला भाड्यानं मागितलं देणार तुम्ही त्यांना? आता संपली 99% संपली सर जागा. जर कुठं असेल तर मागितली देणार का? नाही आता मी हे आता असं झाल्यामुळं मी परवानगी घेऊन देणार धर्मादायची. अच्छा, याच्या पूर्वी परवानगी घेतली नव्हती तुम्ही? नाही, सगळं ऑडिटर्स करून दाखल करतो, भाडे जमा करतो, ऑडिट दाखल करतो. ठराव आहेत माझ्याविरुद्ध, आमच्या 5 ट्रस्टी माझ्या न्यायालयात गेले होते की हे फुदाले आमचं ऐकत नाही आणि ह्यानं बेकायदेशीर बांधकामं केली, वाटप केले, ठराव नाही. तर ते न्यायालयात मी सगळं सिद्ध केलं आणि त्यांचं फेटाळून लावलं आणि त्यामध्ये कोर्टानं म्हणलं की आमचं इथं ज्युरिडिक्शनच नाही. त्याची कॉपी आता 5 मिनिटात येईल सर. बघा, मी तुम्हाला प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवतो आहे. आणि मुरुडेश्वर मंदिर जे आहे त्या मंदिराच्या जागेवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, आता सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे काल उपोषण केलं, काल 4th दिवस होता उपोषणाचा, त्याला प्रतिसाद म्हणून या ठिकाणचे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यापार बंद करून त्यांना पाठिंबा दिला आणि काल ते 1 महिन्याच्या अटीवर प्रशासनानं त्यांना अट दिली उपोषणकर्त्यांना, 1 महिन्याच्या आत त्यांच्यावर कारवाई करू. मात्र कारवाई काय करू हे अजून पुढे आलेलं नाही, फक्त कारवाई करू असं आश्वासन दिलं. आणि ट्रस्टच्या अध्यक्ष तर म्हणतात की ही जागा जी आहे आम्ही ती भाड्याने दिलेली आहे. आता नेमका जो हा वाद आहे हा वाद राजकीय असल्याचं त्यांनी आपल्याला आता सांगितलं. त्यांची दुसरी बाजू मी तुम्हाला करण पोजाऱ्याची दाखवलेली आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे आता ज्या ठिकाणी जी जागा आहे या मंदिराची, त्या जागेवर लोकांनी घरं घातलेली आहेत, त्या लोकांना नेमकं काय सुविधा मिळाल्यात, ग्रामपंचायत सुविधा दिल्यात का नाही, काय नेमकं त्या लोकांच्या आपण आता थेट प्रतिक्रिया जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरी बाजू आपण आता थेट आपण जे लोक ज्या ठिकाणी राहिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊयात. आता बघा, मुरुड शहरामध्ये जे मुरुडेश्वर मंदिर आहे त्या मुरुडेश्वर मंदिराची जी जागा आहे, ट्रस्टची मंदिराची जी जागा आहे ती 42 एकर 39 गुंठे जागा. आणि त्या जागेमध्ये आता ही लोकं, मंदिराची जागा आहे ना हे, मंदिराचीच आहे का जागा? अच्छा, ही जागा मंदिराची आहे. आणि इथं तुम्ही भाड्यानं राहता का अतिक्रमण केलं? भाड्याने राहतो. बघा, ही लोक या ठिकाणी भाड्यानं राहतात असं स्वतः सांगतात. आता ही महिला या ठिकाणी जमा झालेली आहेत, आपण एकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं. आता तुम्ही काय नाव तुमचं? द्रौपदी सचिन गरड. मी गेली 4-5 वर्ष झालं इथं राहते. आम्हाला सांगितलेलं आहे की ही जागा आहे ते भाड्यानं आहे आणि 25 रुपये दर महिना याप्रमाणे आम्ही भाडेपट्टा वार्षिक भरतो. 25 रुपये म्हणजे किती जागेचं? ब्रासचा 25 रुपये ब्रास याप्रमाणे भाडे भरतो आम्ही. बरं, आता इथं काल उपोषण झालं, 4 दिवस उपोषण केलं की ही जागा अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी किंवा ही जागा मंदिराची रिकामी व्हावी, त्यासाठी काल उपोषण सोडलं त्या लोकांनी आणि त्या त्याने आरोप केले की करण पोदाले यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आणि पैसे घेऊन तुम्हाला जागा दिली, हडप केली, असा काय प्रकार आहे का? असा काही प्रकार नाही आहे, आम्ही भाडं भरतो फक्त. हां, त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली, प्रत्येक टायमाला कुणाच्या अडचणी असो, घरगती कुठल्या अडचणी असतील त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला येऊन मदत केली. कुठल्या अडचणीत प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे राहिले ते. आम्हाला कुणाला पावती सोडून जास्तीचे काय पैसे घेतले? अजिबात नाही, त्यांनी आमच्याकडून कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. काय म्हणले? या इकडं आजी, या इकडे या, थांबा या इकडं, इथं या. काय नाव तुमचं म्हणले? शाल नेहरू कुळी. गाव कुठलं तुमचं? इतकं किती बोलत होता आता, बोला ना आता. काय नाव तुमचं? शाल नेहरू कुळी. तुमच्याकडून पैसे किती घेतले? काय नाही, आम्ही नुसतं भाडं देता बघा. कुणाला देतो? दादाला, करण दादाला. किती भाडं देतो? वर्षाचं देता आम्ही 2,500 रुपये. बरं, आता तुम्ही इथं घर घातलंय, पत्र्याचं घर आहे का बांधलेलं आहे? पत्र्याचं शेड मारलेलं आहे. किती वर्ष झालं आता? आम्ही चांगलं 2015 पासून राहतो. बरं, म्हणजे आता 8 वर्ष झालं तुम्ही इथं? हो हो. बरोबर आहे. तुम्हाला ग्रामपंचायत इथं काय नळ, लाईट, इथं काय महावितरणची काय सेवा किंवा लाईट काय दिलं नाही बघा? दादानीच आम्हाला उलट सहकार्य केले, अंधारात बसलेल्या लाईटी दिले त्या. हो, ही लाईट कुठलं? तुम्हाला मीटर वगैरे आहेत घरात? होय, आहेत. दादानीच घेऊन दिली. पाण्याची व्यवस्था कशी आहे? कुठलं पाणी इकडून तिकडून आणता? नळाचा काहीतरी विषय होता वाटतं? एक मिनिट, काय झालं नळाचं? म्हणजे काय होतं नळाचं? नळाचं म्हणले आम्ही तुमचे, तुम्ही बरा 1,000 रुपये घर गणेश आजार बरं म्हणले. नाकळ बापू सगळे जण आलते, मग बरा तुम्हाला सोय देत आम्ही कचकडून काय तोड घालत म्हणले की त्यांनी काय जमा केले ते निम जमा केलेत निम नाही जमा केले. कोणी पैसे जमा केले नळासाठी? आणि तिकडलेच नाकळ बापू. अर्ध्या लोकांनी 1,000 रुपये जमा केले. कोणाकडे केले?
साळुंके पाणी सोडतात ते आलते आमच्याकडे, त्यांनी व्यवस्थित आम्हाला सांगितलं. ताई पण आल्या होत्या, ताई म्हणल्या होईल तेवढे आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही तोपर्यंत पैशाचं काही थोडं बहुत करा. हा अजून नळ दिलेले नाहीत आम्हाला, पैसे अर्धे जमा केलेत आम्ही. काय म्हणले? पैसे दिले निमार्दा, निमार्दा दिले नाही त्या, पण अजून नळाला म्हणल्या तुमच्या वस्तीला आम्हाला काही नळ देणं होत नाही म्हणून सांनी ते पैसे तिकडेच ठेवले त्याने. बरं, तर लोकांनी उपोषण केलंय मग घरं निघावी असं वाटतं, काय वाटतं मग? नाही असं करू नये, आम्ही गोरगरीब आम्ही छोटे मोठे उद्योग करून खातो आम्ही, प्रत्येक माणसाचा उद्योग छोटा धंदा आहे. आता कस तरी आम्ही ताटावर बसलो तर तुम्ही आम्हाला उठवा लागलं, आम्ही काय करायचं सर सांगा तुम्ही. आम्ही कुठं जाणार? एवढे लोक लहान मुलं इतके दिवस राहतात, 10-20 वर्ष झालं लोक राहतात, 5 वर्ष भाडे करून राहिले तरी त्याला आधीपासूनच आम्हाला जागा नव्हतं, काय नव्हतं, आताच पुतळा, आता कुठं जाऊन कुठं टेकायचं आम्ही? आज रेंट कुठं जाऊन, कुठं उन्हाळा दिवस, कुठं सामान, कुठं लेकरं बाळा, कुठं ठेवायचं आम्ही, कुठं राहायचं? आम्हाला दिलं होतं आम्हाला थोडस बहुत जागा, ते बी जागा बी काढा म्हणतात. बघा, सर्वात महत्वाची बाजू ग्रामस्थाची प्रतिक्रिया जाणून घेणं महत्वाचं असतं. मी तुम्हाला त्यांची बाजू दाखवतोय. काय म्हटलं? 2005 पासून राहतो इथं आणि भाडं भरतो. असं दादाने आमच्याकडून काही पैसे भरले नाही, म्हणजे घेतले नाही काय ना, आम्ही भरतो नेऊन तिथं बँकेमध्ये. ती बी जागा मुर्डेश्वरच्या आहे म्हणून आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. दलित वस्ती आहे सर, सगळा गोरगरीब एरिया इथं. सुशिक म्हणजे सर्व्हिसवालं, शासकीय नोकरीवालं कुणीच नाही, सगळे गोरगरीब आहेत. करून खाणारे ह्यांचं जर आता जर अतिक्रमण मधून हटवा म्हणून ह्यांनी केलं तरी कुठं दुसरीकडे जाऊ शकत नाही. काय पण काल बोललेलं सगळं खोट आहे. आणि मुर्डेश्वरचा मुद्दा आहे, त्यांनी फक्त मुर्डेश्वरच्या मुद्द्यावर बोलावं, इथल्या फालतू एरिया हे असं ह्यांनी मीडिया समोर बायाचीतली बेइज्जती करू नये, त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. मतदान देण्यासाठी हात जोडत येतात आमच्याकडे. आम्ही सगळ्यांनी सगळेजण मतदान करता का? सगळेजण मतदान करून जागेविषयी तुमचा इंटरेस्ट घेऊन विनंती केली. काय म्हणले? काय म्हणले तुम्हाला? आम्हाला घरकुल देतात म्हणले, तर तुमच्या जागेला अटे देते म्हणलेत, तुमच्या पार्टिशनाच्या अट देतं, तुमच्या घराला सगळा आमच्या, तुम्हाला पोलीस स्टँडला कुठला अडचण आला तर पोलिसाची मदत देतो. मतदान केलं तुम्ही? मतदानाच्या आधी सगळ्यांनी मतदान सगळ्यांनी केले. तुम्ही इथं राहिल्यानंतर आधार कार्ड ओळखपत्र काढलं? आधार कार्ड ओळखपत्र काढले प्रत्येकाला. आणि मतदान प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक मतदान करतो इथला. हा, मतदानाला सगळे लोक येतात. इथं लाईट पण आहे, इथं लाईट आहे, मीटर आहे, राशन कार्ड वापरतात प्रत्येकी घरोघर मीटर आहे. हा सगळं. आणि तुम्ही आता नळ कनेक्शनचा विषय म्हणते, तो काय विषय नाही? आम्ही ताईंना बोललो की त्यांनी आमच्यापासून पैसे कधी जमा केले तुमच्याकडून? 15 दिवस झाले सर. आम्ही काय असलं तर आम्ही बटके जातीचा मसून जोग्या, जातीचं मसून जोगी. आम्हाला मसून वाट्यात जागा राहत देत होतं, पण मसून वाट्यातलं जागा सुद्धा आम्हाला दिलं नाही त्या. आम्ही मसून वाट्याच्या कोपऱ्यालाच राहिलो. आम्ही शेवटीला आम्हाला मसून वाट्यात दिलं जागा, पण ते बी जागा म्हणतात तुम्ही असं केले, फलाने केले, पुन्हा त्यांनी असं आमच्या जागेस कटून घेतात. म्हणल्यावर काय आम्हाला अत्याचार करायचं? काय गई ऐका, कुठं जाऊन राहायचा? आम्हाला इथून काढले की नाही सर? आम्ही येतो घरम पंचायतमध्येच राहतो, कुणी आम्हाला काढतात त्यांच्यापाशी आम्हाला जागा त्यांनी द्यायचा, सोय करायचा, आम्हाला पुन्हा उठवायचा. आमच्या काय नाही, आमचं एक मत आहे की आम्हाला जागा दिली पाहिजे, आम्हाला इथलं उठवायला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गरिबाची माणसं कष्ट करून घर बाजार बांधलेले आहेत, ह्याला उठवत ह्याला काय करत नाही, देणं घेणं आहे घर उठवायची. इथं काय एक घर आहे का सर? घर रस्त्यावर राहायचं का? आम्ही आज कष्ट करून बांधले लोकांनी गरिबाचे घर आहे, कोण सर म्हणत नाही इथं? हा माणसा एवढ्या लोकांचा संसार उद्ध्वस्त करते का? कुठे राहायचं लेकरा बा आणि कुठे राहायचं म्हणतो कुठे माणसं कुठे राहायचं सांगा मला. तुमचं नाव काय? माझं लक्ष्मी कापसे अण्णा आहे. कुठे राहता तुम्ही? इथंच राहता का? माझं इकडे शेड आहे. याच एरियात राहता? याच एरियात राहतो आम्ही. किती वर्ष झालं राहता? 5-6 वर्ष झालं आम्ही राहतो. खूप रागात आहे तुम्ही? रागात म्हणजे नाही, एखाद्या संसार उद्ध्वस्त करण्यासाठी खायची गोष्ट नाही. मला एक सांगायचंय, आज थांबा, आम्ही आज अन्न पाणी 8 दिवस झालं आम्ही अन्न पाणी खायला गेलो का एका माणसामुळं? हा घर उद्ध्वस्त व्हायला, लेकरबाळाचं नुकसान व्हायला, शिक्षणाचं नुकसान व्हायला लागलं, एवढं कसं काय सहन करायचं सांगा मला तुम्ही? आक्रोश करतात महिला पण. काय म्हणतात? एक लक्षात ठेवा, आमचे घर उठवायचेच नाहीत सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट. हा आणि जर जुटवलं तर सगळी आम्हाला जागा, प्रत्येकाची जागा द्यायची, घर बांधून द्यायची. तुम्ही कशामुळे आम्ही करायचं? कशामुळे आम्ही जागा उठून निघून जायचं सांगा आम्हाला तुम्ही? कशामुळे आम्ही आज अन्न पाणी खाल्लं 8 दिवस झालं, उद्या आम्ही एवढे माणसं मेल्यावर कोण जिम्मेदार घ्यायची? शासन जिम्मेदार घेते, ह्याची जिम्मेदार घेते का मला सांगा? अजून अधिकारी वगैरे कोणी आले होते आपल्याकडं? अधिकारी आम्ही कोणी आले नाही, पण आमचं एक म्हणणं की आम्हाला इथलं उठवायचं नाही. आम्ही कष्टानं बांधलेलं आहे,
हाँ आम्ही काय चोऱ्याचा पडे करून बांधलेलं नाही, रक्ताचं पाणी करून बांधलेलं आहे आम्ही इथं. आणि तुम्ही आहे का मिनिटं तुम्ही निघा म्हणलं आम्ही निघायचं का? तुम्हाला कोणी घर काढा असं कोणी म्हटलं आतापर्यंत? कोणी म्हणलं नाही. पण कशाला उपोषण करायचं? कशाला उपोषण करायचं? कशाला लोकांसह उद्ध्वस्त करायचं? कशापासून लोकांचे उद्ध्वस्त करायचे मला एक सांगा तुम्ही? कशापासून उद्ध्वस्त करायचे? आज लोकांनी कष्ट करून बांधलेलं आहे इथं, काय एक घर आहे का? आता जर हा हे जर प्रकरण हे झालं वाढलं तर काय काय वाटलं? आमचं म्हणणं आम्हाला इथं उठवायचं नाही. आम्ही आज कष्टानं बांधलंय, तुम्हाला ताकद आहे ना दुसरी द्यायची? द्यायची. बांधून प्रत्येकाला द्यायची, प्रत्येकाला खोल्या संडास बाथरूम रस्ते नळ सगळं त्याला द्यायचं. ज्याला जोर आहे का नाही दुसरी राहिला द्यायचं, त्याला सगळं करून द्यायचं, तरच करायचं. नाही तर यायचं सुद्धा नाही त्या माणसाने, इथं यायचं सुद्धा नाही. आम्ही नळ संडास बाथरूम सगळं कशासाठी केलं? तर ह्याला उठण्यासाठी केलं. तर आम्ही ह्याला उठण्यासाठी केलं का मला सांगा तुम्ही? हा कष्टानं केलंय, हिजा गोर गरीब आहो आम्ही. आम्ही काही तारीवाली ना बंगलेवाली प्रॉपर्टीवाली नाहोत. हा आज आम्ही लोकांनी कुणी व्याजावर पैसा काढला असेल, कुणी सोनं विकलं असेल, कुणी कष्टानं केलेलं आहे, आम्ही एक सोडणार नाहू. एक लक्षात ठेवा, इथं आम्ही कुणाला येऊ देणार नाहू. लाईटी बंद करायचे नाही, नळ बंद करायचे नाहीत. आज आम्ही कष्टाचं पाणी करून केलेलं आहे. ज्याला कुणाला बोलायचं मला बोला, माझ्या ताकद आहे. ज्याला कुणाला अधिकार राहायचं ना त्याला माझ्याकडे यायचं. आज आम्ही कष्ट करून साहेब बांधलेलं आहे. आम्ही इथं गरीबाचे घर आहेत आमचे. मला एक सांगा, हे जर घर उठवले एकाला आम्ही सोडणार नाहू. एक लक्षात ठेवा, आज आम्ही तत्वाचं बांधलेलं आहे. आम्ही कष्ट करून बांधलेलं आहे. लोकांनी रोजगार भाजीपाला इकून कष्ट करून दुनियाचं सकाळपासून रातभर लोकांनी कष्ट करून बांधलेलं आहे. त्याच्यावर कोणी पाणी आणायचं नाही. एक लक्षात ठेवा, कुठल्या अधिकारी इथं यायचं नाही, घर उठवायचे नाहीत. जो कोणी उठवेल ना त्याला मी आहे समर्थ. आम्ही आज कष्टानं बांधलेलं आहे. जर कुणाला ताकद असली तर सगळे आम्ही समान आहोत. आम्ही काय श्रीमंत माणसं नाहोत. आम्ही काय चोरपणे बांधलेलं नाही. आज आम्ही कष्टाचं पाणी करून बांधलेलं आहे. आज आम्ही गरीब घर आहे. सगळ्यांचे घर बघा, तुम्ही साधी सुधी घर आहेत. फरशील नाही. एक मिनिट कुणाचं दिसत बघा, हाय पाय बंगले दिसतात का? ह्याच्यानंतर कळलं पाहिजे का नाही आम्ही गोर गरीब करून खाणारे माणसं आहोत. हा तुमचं मला एक माझा एक प्रश्न आहे की हे जे प्रकरण झालंय आजपर्यंत कुणी चाललं नाही तुमच्याकडे, पण काल उपोषण झालंय, मग हे नेमकं काय कारण असू शकते? त्याला वाटत असेल जागा काढावी देवस्थानच्या. देवस्थानची गाव देवासाठी म्हणतो का तुम्ही? आज गोर गरीबच राहिलेत नाही, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं राहिलेत नाही, तर काही एक माणूस राहिले काही तर. आज स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी असती तर याकडेच राहिले असतं. सगळ्या गोर गरीब कशा राहिले असती इथं? आज देवाची जागा आहे ना, सगळे लोक सगळं समज राहायला लागले. इथं काही एकाचं कुटुंब नाही, सगळं समज राहायला लागले. तुम्ही देवाची जागा म्हणता ना, देवाची जागी समाजासाठीच असती. बरोबर आहे, देवाची जागा समाजासाठीच असती. मग झक मारून लोक शेजारमध्ये सगळे लोक गोळा करून राहिलेत ना सगळे लोक. अरे नाव ठेवायचे का? नाव तुम्ही ठेवलेले लोकांनी. आम्ही कष्टानं करून खात, तुम्ही इथं काही म्हणताल? काय म्हणतात? सगळ्या बाया कष्ट करू खायचं तर कुणी काही वाईट वागत नाही. बायांची सगळ्या आया बहिणी आहेत. जो कोणी नाव ठेवते का त्याला माय हाय, त्याला बहीण आहे, त्याला निकी व्हायचं, त्याला नाव ठेवायचं गरज काय? आज तुम्ही आम्हाला नाव ठेवलं, तुमच्या बायकाला आम्ही कमी करणार आहो का? तुमच्या बायकाला कमी करणार आहो का आम्ही? ऐकलं किंवा सगळ्याला माया बहिणी असतात, कुणाला नाव ठेवायची गरज नाही. जसं माया कष्ट करून खाते तर कोण इथं काही लुबाडू करून कष्ट करून खात नाही. एक लक्षात ठेवा, जो कोणी नाव ठेवलं आपण, जो कोणी नाव ठेवलं सगळ्या बाया कष्ट करतात. जो कोणी ह्या बायाला नाव ठेवलं आम्हाला त्याला चपडून ठोकू आम्ही. ज्याच्या गांडीत ताकद आहे ना त्याने यावं. आम्ही उपाशाला बसणार आम्ही घर घर इंडतो, दार दार इंडतो. आम्ही स्टेशनर माला एवढं एवढं टोपल्यानं स्टेशनर माल घेऊन स्टेशनर मार इकत असतो. आम्ही केडे फिरतो, केडे पाड्यानं फिरून फिरून उन्हा ताण्याचे येत असतो, करत असतो. आम्ही जो कोणी म्हणतो धंदा करणारी असती बाई तर कसं बंगल्यामध्ये राहिली असते, झोपडीमध्ये कशाला राहिली असते, खराब पत्रामध्ये हजर राहिली असते ती बाई. जर धंदा करणारी बाई असती कसं बंगल्यात राहिली असते, इथं नसती राहिली, जिल्ह्याच्या ठिकाणी राहिली असती, कसं बंगल्यात राहिली असते. जर ती बाई धंदा असती आज करून खाणाऱ्या बाया तिथं पोटाच्या भागा लागलेला आहे. सकाळी लोक सहा सात लाख पॉईंट येतं, दोन भाकरी घेऊन संध्याकाळी कष्ट करू येत होतं. इथं कोण धंदा करीत नाही, कोण रिकाम नाही. जो कोणी भाडकाऊ म्हणते ना त्याला माझ्या समोर आणा, नाही त्याला चपण ठोकत पुढे बोला. कोण धंदा करतो भाडकाऊ म्हणा? हा धंदा करणारे बाहेर राहिले असते का? असले खराब गल्लीमध्ये राहिले असते का म्हणा? बंगल्यामध्ये राहिले असते म्हणा? जिल्ह्या
ठिकाण राहिले असते म्हणा असल्या खेडेगावच्या मध्ये मुरुड मध्ये राहिले नसते बाया। बघा मी तुम्हाला मुरुड 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 शहरामध्ये जे मुरुड शहरचं मंदिर आहे त्या मंदिराचा जो वाद सध्या चिघळलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे। आता ज्या ठिकाणी लोकांनी घरं घातलेली आहेत ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणं सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी आलो आणि नेमकं काय आक्रोश आहे किती आक्रोश होऊन या ठिकाणी महिला बोलत होत्या काय आरोप केले होते त्या महिलांनी सर्व जे काही प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला सर्व महिलांच्या प्रतिक्रिया दाखवले। या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अपहार केले नाही किंवा पैसे घेतले नाहीत असं सुद्धा महिलांनी सांगितलेलं आहे। नेमकं घरं घातलेलं आहे ते ट्रस्टची जागा आणि त्या ट्रस्टच्या जागेच्या नियमानुसार जे पावत्या आहेत ज्या ब्रस्त जे भाडं आकारलं जातं त्या भाडेतत्वावर त्यांनी करण पुदाले यांनी या लोकांना जागा दिली असं महिलांनी सांगितले बरोबर आहे। तर हा जो विषय आहे हा विषय मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला जे काल उपोषण केलं त्या उपोषणकर्त्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली त्यांचं काय म्हणणं आहे ते दाखवलं। प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी करण पुदाले यांच्यावर आरोप केले होते मी तुम्हाला करण पुदालेची प्रतिक्रिया सुरुवातीला मुरुड गावामध्ये गेलो आपण त्या ठिकाणी दाखवले आणि ही जागा आणि या जागेवर राहिलेल्या लोकांची प्रतिक्रिया कसा वाटला ग्राउंड रिपोर्ट नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा। हां आणि लातूर जिल्ह्यामध्ये असं काही जर वेगळे विषय असतील लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठेही कोणत्याही गावामध्ये असं जर काही प्रकार असेल किंवा वेगळा बातमीचा विषय असेल किंवा ग्राउंडचा रिपोर्ट करण्याचा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता। मी हुकमत मुलानी मुरुड लातूर।